मागच्या 2-2.5 महिन्यापासून पुणे महानगरपालिकेच्या आमच्या विरोधी पक्षनेत्या सौजी पलिताई धुमाळ, आमदार सुनीलजी टिंगरे, आमदार चेतनजी तुपे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजित दादांकडे जे निवेदनं दिली होती, ज्या ज्या खात्यांच्या संदर्भात कामकाज होतं किंवा ज्या संदर्भामध्ये काही तक्रारी होत्या त्या संदर्भामध्ये एक बैठक मुंबई मंत्रालयात लावावी अशा प्रकारची विनंती केली होती. त्या विनंतीचा मान राखत आदरणीय अजितदादांनी ही बैठक आज आयोजित केली होती. या बैठकीची पूर्वकल्पना मागच्या 5 दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर, पुण्याचे आयुक्त आणि त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या मंडळींना देण्यात आली होती. काल दुपारी पुण्याचे मान्य महापौर श्री मुरलीधरजी मोहोळ आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री विक्रम कुमारजी यांना मेल आलेला आहे. त्याच्यानंतर महापौर कार्यालयाकडून त्या ठिकाणी या संदर्भामध्ये मला त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार नाही आणि मला VC द्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी असं कळवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना त्याच्या त्या ठिकाणी मेल पाठवून या संदर्भात अशा प्रकारे ही जी काही यादी आहे जे जे मिनिस्टर याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जे सचिव उपस्थित राहणार आहेत मला वाटतं याच्यामध्ये 23 लोक आहेत. या ठिकाणी 12व्या नंबरला मान्य महापौरांचं सुद्धा नाव आहे आणि महापौरांनी त्या संदर्भामध्ये दादांच्या PS बरोबर आणि संबंधित अधिकाऱ्याबरोबर केलेलं संभाषण महापौर कार्यालयातून आहे. मला असं वाटतं की पुण्याच्या महापौरांचं स्वतःच्या कार्यालयावर कंट्रोल दिसत नाही आहे. एकूणच प्रशासनावर एक चांगलं कमांडिंग ठेवण्याचा पूर्वानुभव नसल्यामुळे महापौरांनी आज या ठिकाणी निमंत्रण मिळूनसुद्धा न मिळाल्याचा जो काही खोटारडेपणा किंवा एकूणच चुकीची माहिती पुणेकरांसमोर मांडतात ते अत्यंत म्हणजे पुणेकरांच्या दृष्टीने चुकीचं आहे. कारण की एकूणच पुणे हे IT हब आहे आणि पुण्याच्या एवढ्या या IT हबच्या पार्श्वभूमीवर या पुण्याच्या महापौरांनी आपण अशा प्रकारचे मेल आपण पाहिले नाही किंवा आले नाही अशा प्रकारची खोटी माहिती सांगणे बरोबर असं बिलकुल नाही. आपल्याला आपण पाहिलं असेल मागची 6 वर्ष ज्या ज्यावेळेस कोरोनाचा कार्यकाळ होता आमच्या या म्हणजे आम्ही पदाधिकारी म्हणून ज्यावेळेस पाहत होतो त्यावेळेस विधानभवनात होणाऱ्या पहिल्या सगळ्या बैठकीमध्ये इव्हन हाऊस म्हणजे सर्किट हाऊसमध्ये होणाऱ्या सगळ्या बैठकीमध्ये आदरणीय अजितदादा पालकमंत्री म्हणून निर्णय घेत होते पण तिथं एकदा बाहेर येऊन मान्य महापौर प्रेस कॉन्फरन्स घेत होते. अजितदादांनी त्या ठिकाणी कुठेही आक्षेप लावला नाही किंवा आम्ही पार्टी म्हणून कधी आक्षेप लावला नाही की जे निर्णय मान्य पालकमंत्र्यांचे आहेत ते मान्य महापौर का सांगतात. एवढा संकुचितपणा भाजप सरकार आम्ही कधी शिकलेलो नाही. जी भाजपची ही होणार त्या संदर्भातलं नोटिफिकेशन किंवा तिथल्या शाळा आणि बाकीच्या प्रॉपर्टीज वर्ग करण्याचे निर्णय आज होणार तिथं सगळ्या 8 खात्यांचे मिनिस्टर आहेत किंवा सचिव आहेत हे माहिती असताना पुण्याच्या महापौरांना त्या ठिकाणी पूर्वसूचना येऊनसुद्धा मंत्रालयातल्या बैठकीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हजर राहण्यासाठी वेळ मिळाला नाही हे पुणेकरांच्या दृष्टीने दुर्दैव असं मला सांगायचं वाटतं. थँक्यू.